अच्युत गोडबोले, भारतानं आज एक नुसताच विज्ञान ऋषी गमावला नाही, तर भारताला सुपर पॉवर बनवण्याची क्षमता असणारा किंवा तसा पाया रचणारा एक द्रष्टा नेता आपण गमावलेला आहे, काय सांगा? नक्कीच, मला असं वाटतं की त्यांचं एक व्हिजन जे होतं 2020, अतिशय सामान्य परिस्थितीत जो वरती आलेला मनुष्य, तो सामान्य माणसाला कधी विसरला नाही, हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञानाच्या क्षेत्रात अर्थातच त्यांनी केलेली कामगिरी होतीच, आणि मोठ्या भारताचं स्वप्न बघितलं. पण आज तुम्ही तरुणांमध्ये बघाल ना, तर तरुणांमध्ये प्रेरणा देणारी जी काही मंडळी आहेत, जी काही पुस्तकं आहेत, जी काही व्यक्ती आहेत, त्यातलं कलामांचं नाव हे सगळ्यात अग्रगण्य. म्हणजे त्यांची पुस्तक वाचलं का, ते पुस्तक वाचून आम्हाला काहीतरी करावंच वाटलं, भारताकरता काहीतरी करावंच वाटलं. आणि सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक या सगळ्यांना एकत्र कुठेतरी एक स्वप्न दाखवणं उद्याच्या भारताचं, आणि फक्त तंत्रज्ञानावर आधारलेलं नव्हतं, ते माणुसकीवर आधारलेलं होतं. आणि मला असं वाटतं की हे अशा तऱ्हेचं स्वप्न दाखवण्याची फार थोडी मंडळी होती, त्यात अब्दुल कलामांचं नाव घ्यावं लागेल. म्हणजे तंत्रज्ञानाबरोबरच त्यांचं इतर सामाजिक आणि माणुसकीच्या दृष्टीने जे काही भाग होता, सामान्य माणसाशी जोडण्याचा जो भाग आहे, तर लहान मुलं खूप आवडत असत, त्यांना विद्यार्थी खूप आवडत असत, ते कुठल्याही माणसाशी जाऊन तासन तास बोलत असत. मला माहितीये की विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांना ते उत्तरं लिहित असत, आणि त्या उत्तराची उत्तरं जपून ठेवलेली माणसं मला माहितीये की अगदी आम्ही साधारण पत्र लिहिलेलं, एवढा मोठा मनुष्य राष्ट्रपती, पण त्यांनी पत्राचं उत्तर दिलेलं हे लोकांनी जपून ठेवलेलं. तर मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे, आणि अशा तऱ्हेचा माणूस दुर्मिळ, अत्यंत दुर्मिळ असं व्यक्तिमत्व. आशा करता होतं की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठेतरी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीचा संगम झालेला होता. जेवढी कुराण आणि भगवद्गीतेवर त्यांची श्रद्धा किंबवना त्यावर त्यांचं प्रभुत्व होतं, त्याहीपेक्षा जास्त विज्ञानावर होतं. खऱ्या अर्थानं त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हणावं असं वाटतं, अशा प्रकारचं एक प्रेरक व्यक्तिमत्व म्हणजेच अब्दुल कलाम. अच्युतजी, अब्दुल कलाम यांनी एक अप्रतिम अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं, विंग्स ऑफ फायर, काय सांगाल त्याबद्दल? नाही, मतच म्हणालो त्याप्रमाणे, हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं आता मला वाटतं त्याची बहुधा नवीन एडिशन पण येते असं मी ऐकलं. पण त्या पुस्तकाने इतकं म्हणजे क्रांतीच घडवली म्हणायला पाहिजे. मी आतापर्यंत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी तुम्ही कुठली पुस्तकं वाचली आणि कुठल्या पुस्तकाने प्रेरणा तुम्हाला मिळाली, त्यात विंग्स ऑफ फायर हे या पुस्तकाचा क्रमांक जवळपास सगळ्यात जास्त मोठा लागतो. म्हणजे त्या पुस्तकाने का एखाद्या एका पुस्तकाने भारतातल्या लाखो करोडो लोकांना प्रेरित करावं अशी जी अत्यंत कमी पुस्तक आहे, त्यातलं हे पुस्तक आहे असं माझं असं मला वाटतं. भारत जेव्हा अण्वस्त्रशास्त्र संपन्न नव्हता त्या काळामध्ये भारतानं स्वतःला अण्वस्त्रशास्त्र संपन्न करण्याकरता विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे इस्रोची स्थापना करण्यात आली. विक्रम साराभाईंबरोबर काम करायचं भाग्य ज्यांना लाभलं, अशातले ते एक होते ज्याचा उल्लेख अत्यंत कृतज्ञतेने वारंवार त्यांच्या बोलण्यामध्ये यायचा. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अग्नी असेल, पृथ्वी असेल, अशा प्रकारची मिसाईल्स फक्त त्यांनी निर्माण केली नाही, तर ती मिसाईल्स निर्माण करणं ही भारताची गरज कशी आहे हे त्यांनी संपूर्ण राष्ट्राला, जगाला पटवून द्यायचा अत्यंत यशस्वी प्रयत्न केला. म्हणजे एक प्रकारे अण्वस्त्र संपन्न होणं म्हणजे कुठेतरी गुन्हा करतोय की काय, अशा प्रकारची मानसिकता असताना त्यांनी भारताला अण्वस्त्र संपन्न बनवण्याचं स्वप्न यशस्वीरित्या राबवून दाखवलं, या त्यांच्या योगदानाबद्दल काय सांगाल? नाही, मला वाटतं ते हा भाग तर आहेच, पण मला असं वाटतं की इस्रो मध्ये त्यांनी जी केलेली कामगिरी ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हे अंतराळ यानामध्ये, अंतराळ स्पर्धेमध्ये म्हणू आपण, की भारत जो मागे पडलेला होता त्यामध्ये आपण पुढे जाणं, इस्रोचं महत्वाचं काम तेच होतं, आणि त्याला मॉडर्नाइज करणं, त्याला वैज्ञानिक आणि तांत्रिक पाठबळ देणं, त्यामध्ये संशोधनाची भर टाकणं आणि भारताला जागतिक नकाशावर नेणं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.